आई वडिलांच्या ह्या सगळ्या इच्छेनुसार मी स्कूल ऑफ आर्टला गेल्यानंतर मी जेव्हा कलाक्षेत्रात काहीतरी करतोय असं पाहिल्यावरती फॅमिली काय एवढी खुश नव्हती की कला दिग्दर्शक काय असणार. म्हणजे मुलांनी, माझी बहीण डॉक्टर झाली, माझा भाऊ इंजिनियर झाला, म्हणजे त्यांनी दोघांनी आईवडिलांचं जे काही स्वप्न असेल ते पुरं केलं असेल, पण मला देवाने कलाकारच बनवल्यामुळे मी आपला त्याच वाट्याने चाल धरून होतो. हां, मी पहिला माझा तमस असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून केलं आणि त्याच वेळीचा हा किस्सा. पहिले एंट्री 9 मे 1987 आणि 13 दिवस 13 रात्र. तर मी त्या माऊलीला तिसऱ्या दिवशी जाऊन फोन केला की आई क्षमा कर, मला वाटतं की मी चुकी केली की तुला फोन नाही केला किंवा कळवलं नाही, पण मी एवढा विसरून गेलो आहे माझ्या विश्वामध्ये आणि आता तू पण विसरून जा मला. मला माझं विश्व मिळालं आहे, मला जे काय आयुष्यात घडायचं आहे देवाने, तुम्ही गुरुवर्यांनी जे काय शिकवण दिले, तर मला असं वाटतं चित्रनगरी चित्रपटसृष्टी हे माझ्यासाठी आहे. जेव्हा मी सकाळी माझ्या ऑफिसमधनं निघालो तेव्हा तो असा जाडा मोटरोलाचा फोन होता, तो ओपन केला आणि पहिलाच फोन होता नरेंद्र मोदी का नितिन देसाई को प्रणाम. क्या बात, मित्र तुम सोच रहे होगे नरेंद्र मोदी तुझे क्यों फोन करेगा. मैं सर सोच नहीं रहा हूँ, पिंच करके देख रहा हूँ. मैं मला म्हणाले की आपने जो मेरे लिए किया था मैं 2 रात देखते बैठा, आपको मिलने की इच्छा रखता हूं यदि आपके पास टाइम. What is really quite remarkable about Nitin is the fact that a very humble human being who came from very humble beginnings had the strength and the guts to dream. Nitin, we all truly thank you for just making, you know, shooting a historical with these magnificent sets. As they said, when we were first told, Karjat, we're going to be traveling up and down. You know, you have all kinds of thoughts, but it has been a fantastic experience. And just thank you so much. I cannot express enough how delighted we all are that we're shooting here at ND Studios. I mean, there are some days when I'm confused whether I should go home or get my family here to live with me. It's absolutely unparalleled. It's wonderful. It's fantastic. It's mind-blowing. दादा म्हणजे कला विश्व. दादा म्हणजे कथेचा देव.
दिवस स्वप्न नुसता बघणारा नाही तर ते साक्षात उतरणारा जादूगार चंद्रकांत देसाई या नावातच इतिहास. नमस्ते. सह्याद्री वाहिनीच्या रंगा येईवो या कार्यक्रमाचा पुढच्या भागात आपण नितीनजींशी बोलणार आहोत. नितीनजी, तुम्ही हा जो स्टुडिओ निर्माण केलेला आहे, उच्च कोटीतला असा हा भव्य स्टुडिओ निर्मिती केली आहे त्याची, ती कशी काय, त्याच्याबद्दल जरा सांगा. आपण मागच्या एपिसोडमध्ये बोलतच होतो. असं झालं ना मिनाते की एकापासून एक मोठे मोठे प्रोजेक्ट करत गेलो. प्रत्येक वेळेला टेक्नॉलॉजी बदलत जाते तर त्याचा अभ्यास करत ते आपल्याला स्वतःला आत्मसात करून आपण आपल्या दृष्टीने, म्हणजे थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं गंमत म्हणून, तर आम्ही आमच्या काळामध्ये लायब्ररीमध्ये 6-7 महिने 8-8 महिने रिसर्च करायचो. पण आत्ताची जी मुलं माझ्याकडे काम करतात, असंख्य मुलं मुली आमच्याबरोबर काम करायला येतात, तर त्यांचं आपण बोलताना म्हणजे तेव्हा अशी काळजी आमच्या बॉसला घ्यावी लागत नाही, पण आम्हाला आता आमच्याच विद्यार्थ्यांकडनं घ्यावी लागते की काही बोललं, काही सांगितलं तर गुगल बाबा काढतात आणि मग ते समोर सांगतात. तर गुगलचं सगळंच बरोबर असतं असं पण नाही, नक्कीच, कारण अभ्यासपूर्वक सगळं बघणं, पण डेफिनेटली ते हेल्पफुल आहे. तर ती पण आत्मसात केली आणि मग म्हटलं की आपल्या देशामध्ये चांगलं टॅलेंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. आणि म्हणून जेव्हा पी सी अलेक्झांडर हे जेव्हा एकदा देवदासच्या सेटवरती आलेले, त्यांनी तो चंद्रमुखीचा जो कोठा आम्ही बनवलेला, जो माधुरी दीक्षितसाठी आपण हे केलेलं, तो एवढा आवडलेला त्यांना, पण ते निघायला लागल्यावर ते आमचे लोक करटत खेचायला लागले आणि म्हणाले की ये क्या कर रहे, तर मी बोला सर आपके लिए रुके थे, डिसमेंटल होगा. तर त्यांनी तेव्हा जे फिल्म सिटीचे कर्मचारी होते त्यांना बोलले की अरे एवढा मस्त सेट, एवढा खर्च केलेला आहे, एवढ्या जीवापाराने बनवलेला आहे, तर तुम्ही असे तोडता कसे, आणि तुम्ही विदेशामध्ये ज्या पद्धतीने वॉर्नर ब्रदर्स किंवा युनिव्हर्सल किंवा डिस्नीनी बनवलेत ते का नाही बघत, अशा सगळ्या तोडायच्या आणि फेकापेक्षा इंडस्ट्रीला फायदा होईल. आणि ते माझ्या डोक्यात कुठेतरी गोंगावत होतं. आणि मग मी जेव्हा जेव्हा चित्रपट निर्मितीसाठी किंवा विदेशात जायची वेळ यायची, तर प्रत्येक वेळी मी माझ्या व्यस्त शेड्यूलमध्ये पण थोडासा वेळ काढायचो आणि मी ते सगळे स्टुडिओ बघून यायचो. नंतर सनी देओलबरोबर मी एक चित्रपट करत होतो लंडन म्हणून, तर त्याच्यासाठी 6 महिने मी लंडनला होतो आणि पायनवूड स्टुडिओमध्ये मी स्टुडिओमध्ये काम करत असताना 6 नंतर सगळे निघायचे आणि पबमध्ये जाणं, डिस्कोमध्ये जाणं, पण मी दुसऱ्या स्टुडिओमध्ये कशा पद्धतीने लंडनमध्ये सेट निर्मिती होते, ते टेक्निक काय, मग ते टेक्निक मी इकडे आत्मसात केलं. आणि मग माझ्या डोक्यात कधीपासून होतं की आपल्या देशामधले कलाकारांना जर का मी चांगली टेक्नॉलॉजी दिली आणि प्रॉपर केलं, म्हणून मग हा स्टुडिओ बनवायचं ठरलं. आता सामान्य परिस्थिती, स्टुडिओ बनवायचं स्वप्न आहे पण प्रत्येक गोष्ट अशीच होऊ शकत नाही. मग ज्या पद्धतीने वडिलांच्या आशीर्वादाने, वडिलांच्या चांगल्या ह्याच्यातनं जे एक नाव कमवलेलं आणि एक चांगला कलाकार म्हणून आहे, तर हा जागा मी जसं मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं की ज्याच्यामध्ये जवळजवळ मी 59 जागा पाहिल्या, 60वी जागा जेव्हा ही मिळाली आणि तेव्हा असं मला वाटलं की हेच विश्व आहे, इथेच आपल्याला आपलं स्टुडिओ बनवायचं आहे. किती एकर आहे ही जागा? ही 46 एकर आहे, पण आम्ही पुढच्या भविष्यामध्ये 200-250 एकर त्याचं प्लॅन केलेलं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये मी जेव्हा मोकळी जागा होती त्या वणवण फिरून हे सगळं केलं, मला लोक वेड्यात काढत होते, कोण आएगा वो कर्जत, वो तो जंगल है, वो ये कैसे जाओगे, कैसे आएंगे लोग. पण आज देवाच्या कृपेने इथे प्रत्येक कलाकार येऊन गेला आहे. त्या दिवशी तर सलमान खान त्याच्याबरोबर चिरंजीवी पण इथे शूट करत होते. सो बेसिकली जर का तुम्ही चांगलं काय केलं तर लोक, पण तुम्हाला चांगलं करायचं. आणि आमचा हेलिपॅड आहे, अक्षय कुमार सकाळी 7 येतो, फोन करतो, मी तरी स्टुडिओ आ रहा हूँ, आजा फिर इथे शूटिंग करतो, मग जेवतो एकत्र 2:30 त्याचं काम संपतं, कारण इथे सगळंच एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. तर ही जी मी जागा घेतली, माझ्या खिशात दमडी होती आणि मी मोठी स्वप्न बघत होतो. आणि मग कसं झालं काय झालं मला माहीत नाही,
ते सुंदर मंदिर 3.5 महिन्यात तयार झालं आणि ते आल्यानंतर मग एक एक गोष्ट घडत गेली आणि मधुर भांडारकर हा त्याला ट्रॅफिक सिग्नलसाठी हे करायचं होतं शोधत होतं म्हणून आम्ही 2 महिने इकडे तिकडे फिरत होतो. मग त्याच्यामध्ये द रायझिंगसाठी आमिर खाननी पहिलं शूटिंग इथे केलं. आमिर खानच्या हस्ते याचं पहिलं शूटिंगचं भाग्य लागलं आणि मग मधुर भांडारकरला ते झाल्यानंतर कॉन्फिडन्स आला. मग तो पण इथे कारण सगळे बोलायचे अरे इथे तर सगळे डोंगर आहेत इथे मुंबई कशी होणार. पण मग मधुर बोलला की मैं इस आदमी को ट्रस्ट करता हूँ ये बना देगा तो तुम देख लेना. आणि अजूनही लोक नाव काढतात की कसं काय म्हणजे मुंबई तुम्ही कर्जतमध्ये शूट केली कारण आता पण तुम्ही सिनेमा पाहिलात तर कोणाला कळत नाही ती सेटवरती आहे ती अशी वाटते की खरी खरी मुंबई कुठेतरी मुंबईत केलं असेल. ते झाल्यानंतर आमचे दुसरे मित्र आशुतोष गोवारीकरांचा जोधा अकबर बनायचा होता. जोधा अकबरच्या वेळात आम्ही जंग पछाडली असं म्हणायला हरकत नाही. राजस्थानमध्ये वसुंधरा राजेजी होत्या त्यांनी म्हणाले आमिर पॅलेस बिंदास घ्या. पण तिथे ऋतिकला एक दिवस आम्ही शूट करायला गेलो तर तिथे 2500 लोक सकाळी 5 उभी होती. कसं शूट करणार. मग तो सेट माल इथे करायला लागला. ISI जेव्हा आग्रा फोर्टसाठी मागणी करत होतो तर त्यांनी तर 6-8 महिने काढले आणि नंतर फार जोक केला. तो असा होता की ते म्हणाले की तुम्ही रात्री 1 ते 4 म्हणजे 3 तासात शूटिंग करू शकता. म्हणजे न सांगण्याचं एक काहीतरी वेगळं कारण असेल कदाचित. पण आम्ही त्यांना तेच म्हटलं की काय जोधा आणि अकबर फक्त रात्रभरातच हे होतं का बाकी आयुष्यात काय झालं नाही. पण ते न झाल्यामुळे मला इथे 3.5 महिन्यामध्ये पूर्ण मोठा आग्रा फोर्ट घ्यायला कारण आशुतोषला फार ऑथेंटिक फिल्म बनवायची सवय आणि ऑथेंटिक बनवत असताना त्याला प्रत्येक इंच आणि इंच तसंच पाहिजे होतं. कारण आमच्या ह्याच्यामध्ये एक सिक्वेन्स होता की ज्याच्यामध्ये जयपूर प्रिन्सेस गेटिंग मॅरिड इन मुघल एम्पायर म्हणजे ऐश्वर्या राय जी जोधा होती ती जोधाबाई राजस्थानमधनं आग्र्याच्या मुस्लिम जाते तर तिचं हे कसं आपण चेहऱ्यावरती दाखवू शकतो विदाऊट सेईंग एनिथिंग. तर मग ते माझ्यासमोर चॅलेंज होतं कारण आम्ही मग जेव्हा पॅलेट बनवलेलं तर त्या पॅलेटमध्ये जयपूर आणि उदयपूरची जी इंटिग्रेट डिझाईन सँड स्टोन असं ते कलर पॅलेट होतं अर्थ कलर आणि दुसरीकडे जे होतं ते आग्रा स्टोन रेड स्टोन आणि त्याच्यामध्ये बाकीचे जे मुस्लिम एलिमेंट्स आणि ते कलर्स. तर तुम्ही जर का पिक्चर पाहिलात आज तरी तर तुम्हाला एका शॉटमध्ये ते कळून येतं इकडे हिची डोली बसली आहे इथे ही इकडनं निघाली आहे हत्तीवरनं ती आग्र्याला जाते तर ती हत्ती जेव्हा आज जातो आग्रा तर ऐश्वर्याने पण फार सुंदर शॉट दिलेला की ती अशी बघते तर तिला त्या उंच बिल्डिंगी आणि उंच मिनार दिसतात तर देन शी रिअलाइज की तिथे एक होतं वेगळं इथे एक होतं. सो ते मला ह्या इथे साकारता आलं आणि 6 महिने त्या शूटिंग झालं पण एवढं सुंदर शूटिंग इथे झालं. आणि सेट उभा राहायला किती वेळ गेला. जवळजवळ 3.5 महिन्यात मी तो आग्रा फोर्ट तयार केला जयपूर पॅलेस तयार केला. जवळजवळ 650 ते 700 लोक दिवस रात्र काम करत होती आणि भूतोनं भविष्य असा तो सेट कारण 1600 फूट by 600 फूट आणि 87 फूट म्हणजे 8 मजली बिल्डिंग 9 मजली बिल्डिंग तर तेवढा उभं करणं म्हणजे त्याला तुम्हाला स्ट्रक्चरल स्टेबिलिटी अर्थक्वेक अनालिसिस नंतर सगळं स्ट्रक्चरल हे करणं आवश्यक होतं. किती लोकांची टीम असते. फी मी आता प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट जेव्हा होतात ते साधारण 350, 400, 600, 650 पण जोधा अकबर मॅसिव होता. त्याच्यानंतर माझ्याकडे 167 लोक सतत काम करतातच आणि वेगवेगळी यंग मुलं मुली त्यांची कला सादर करण्यासाठी किंवा साकार करण्यासाठी किंवा त्यांना एक पंख फुटण्यासाठी मी त्यांना नेहमी
इथे घेतो, त्यांना तयार करतो आणि पुढे पुढे न्यायचं हे करतो. माझं नाव केतकी कदम, मी एक आर्किटेक्ट आहे आणि नितीन देसाईंनी मला खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिली त्यांच्या आर्ट टीममध्ये घेऊन, आणि मी एका वेगळ्या लेवलला आता पोचली आहे. आणि नितीन देसाई हे खूप मोठे प्रोडक्शन डिझायनर आहेत आणि इंडियामध्ये जर प्रोडक्शन डिझाईन हे कोणी इंट्रोड्यूस केलं तर नितीन देसाई इज द वन. बऱ्याच ज्येष्ठ मंडळींचं असं म्हणणं असतं की तरुण मंडळी त्यांच्यामध्ये ध्यास नाही, त्यांच्याकडे डेडिकेशन नाही, त्यांच्याकडे मेहनत करण्याची तयारी नाही. तुमचा काय अनुभव आहे सहज म्हणून? मी पॉझिटिव्हली जर का त्याच्यावरनं विचार केलं ना तर आपण आपल्या बालपणाकडे बघितलं तर आपण पण तेवढे तसेच होतो ना. आणि त्या वेळात आपल्याकडे ती यंत्रसामुग्री नव्हती, आताही यांच्याकडे आहेत. आज मी किंवा तुम्ही जेवढं आपला मोबाईल चांगला नाही तेवढी आपली मुलं करतात. सो त्यांना ते त्यावेळात मिळालेले यंत्र आहेत आणि ती त्यांनी आत्मसात केली आहेत. आता आपल्याला ते बघायला थोडा वेळ लागतो. पण दोन्ही गोष्टीमध्ये तथ्य आहे की आत्ता आजकालच्या मुलांना जाम उतावळेपण आहे आणि फास्ट सक्सेस पाहिजे, रिझल्ट्स पाहिजे असतात. पण आपल्यामध्ये ती मॅच्युरिटी ह्याच्यामुळे आली की आपण ह्या सगळ्या दिव्यातनं गेलेलो आहे. आपण पण हा उतावळपणा कधी कधी केला आहे, 13 दिवस 13 रात्र आजच्या घडीला कसं शक्य आहे. पण यंग पिढीचं फ्युचर चांगलं आहे कारण आता एंटरटेनमेंटमध्ये भारताचं नाव चांगलं घेतलं जात आहे. ही सगळी मोठी मोठी जी चॅनल्स आहेत, हॉटस्टार, डिस्नी म्हणा किंवा नेटफ्लिक्स, ॲमेझॉन आणि हे, कारण आधी आपल्या काळात कसं होतं की एखादा फिल्म व्हायला 2 वर्ष लागायची. स्क्रिप्ट, मग ते स्क्रिप्ट झाल्यानंतर ते कधी कधी स्क्रिप्ट सेटवरती लिहिली जायची, मग आर्टिस्टची डेट. आता तसं नाही, सलग होतं आणि वी आर फॉलोईंग सेम प्रोसेस जी हॉलिवूडमध्ये वापरली जाते. तर त्यामुळे आपला सिनेमा आता मोठा होत चालला आहे. 100, 200, 300, 500 अशी गणितं दिसायला लागली, त्यावेळी ती नव्हती. आता ती क्लिअरिटी आहे कारण डिजिटल मीडियम आहे आणि सगळं जगभरी फिल्म जाते. आधीचं कसं असतं की असं आपलं हिंदी तर पहिल्या भारतासाठीच, मराठी असेल तर महाराष्ट्रासाठी, साऊथ असेल तर हे. आता साऊथमध्ये पण 200-300 कोटीच्या फिल्म बनायला लागल्या. तर ह्याच्यामध्ये मी नेहमी एक पॉझिटिव्ह घ्यायचा प्रयत्न हे करतो की सक्सेस ह्याला वेळ लागतो. म्हणजे मी आमच्या मुलांना नेहमी हे देतो की टॉर्टॉईज आणि सशाची जी आहे तर ससा बनू नका, ससा टुमटुम उडी मारून ओव्हर कॉन्फिडन्स देतो आणि मग तुम्ही कुठेतरी गाफीलपणे बसून राहता आणि कासव पुढे जातं. तर त्या ह्याच्यात मला आवडतं कासवासारखं, हळू, स्लो, स्टेडी, सगळी संकटं घ्या, सगळे उन्हाळे पावसाळे बघा, कारण ते पण बघण्यामध्ये मजा आहे ना. आज मला असं म्हणत होते की यार तू मराठी उद्योजकतेमध्ये तू एवढं मोठं उडी मारताना एवढ्या मोठ्या रिस्क आणि एवढ्या मोठ्या गोष्टी घेतो. मी म्हटलं मी लकी आहे की देवानी मला ह्या आयुष्यातच सगळं काही करायला दिलं. नाही पण मला सांगा की या बाबतीत तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा कसा होता? नाही तोपर्यंत तुमचं लग्नही झालं असेल. हो, मी तुम्हाला अगदी तुमच्या समोर तुम्ही फार माझ्या दृष्टीने माझा आदरस्थान आहात. पण आज तुमच्या माध्यमातून मी पहिल्यांदा असं सांगतो की ह्या सगळ्यामध्ये ना माझ्या बायकोचं भरपूर सहकार्य आहे. कारण माझं लग्न झाल्यावर माझं हे सगळं जडणघडण होत असताना, माझं लग्न झालं ना,
तेव्हा सकाळी मी 1942 लव्ह स्टोरीमधनं लग्नाला आलो, लग्न लावलं, संध्याकाळी अनिल कपूरपासनं सगळं युनिट तिथे आलं. तर तिला कळे ना की हा माणसात आहे का फिल्ममधल्या लोकांच्यात आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणची पूजा घातल्यावरती दुसऱ्या दिवशी 2 वाजता मी मनमोहन देसाईंच्या सेटवरती होतो चेंबूरला. सर आम्हाला जो इतर लोकांना मिळतं असं मी तिला देऊ शकलो नाही की आम्ही कधी 8 दिवस फिरायला बाहेर गेलो आहे. त्याच्यानंतर माझी मुलं कधी झाली आणि मुलं तिने कधी वाढवली हे मला अजूनही नाही माहिती. आणि आता मुलं मोठी झाली आणि 28 वर्षाची मुलगी, 24 वर्षाची मुलगी, 18 वर्षाचा मुलगा हे मला असं सरप्राईज आहे. कारण तुमच्या मुलांमध्ये कोणामध्ये आलंय का हे? हो हो, म्हणजे माझे मी माझ्या वडिलांनी जसं केलं तसंच मी माझ्या मुलांसाठी पण केलं, माझ्या बायकोसाठी पण केलं, माझ्या सगळ्यांसाठी मी करतो. मी कोणाला बळजबरी करत नाही. मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं क्षेत्र निवडायचं, तुम्ही तुमचं कॉलेज निवडायचं, तुम्ही तुमची जागा निवडायची. आणि मग त्यांनी त्या त्या पद्धतीने स्वतः वडिलांना कुठेही मध्ये न आणता स्वतःचं हे केलं. तर माझी मोठी मुलगी ती स्क्रिप्ट लिहिते, डिरेक्शन करते, आता प्रोडक्शन पण करते आणि तिकडे मोठ्या मोठ्या रायटर, दिग्दर्शक आणि प्रोड्युसर बरोबर काम करते. दुसरी मुलगी आत्ताच आली आहे, तिने कम्प्लीट केलं कॉस्ट्युम डिझायनिंग आणि ती आता माझ्याबरोबर महाराणा प्रताप जे मी हॉटस्टार डिस्नीसाठी करतोय तर त्याच्यावरती ती कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये करते. हाय, मी तन्वी देसाई. फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम करते. काम करत असताना जेव्हा लोक बाबांबद्दल एवढं चांगलं बोलतात ते ऐकून मला खूप चांगलं वाटतं, खूप अभिमान होतो बाबांबद्दल की मी एवढ्या टॅलेंटेड माणसाची मुलगी आहे हे ऐकून. त्यांच्याकडून मी छोटी असताना एवढं शिकते, त्यांच्यामुळे माझ्या अंगात थोडा टॅलेंट यावा असं मला नेहमी वाटतं आणि खूप चांगलं वाटतं त्यांचा एवढं सुंदर सेट बघून. एवढं छोटे असतानापासून रोज सेट बघायला मिळतं हे खूप शिकली आहे मी त्यांच्याकडून आणि असंच शिकत राहणार मी. आणि जो मुलगा आहे तो त्याला कार डिझायनिंगचा जम शौक होता, त्याला कार करायचं. तर मी म्हटलं काही हरकत नाही तू बनव. पण ह्या कोरोनाच्या किंवा काळात बहिणींबरोबर किंवा हॉलिवूडमध्ये राहिल्यानंतर त्याला पण वाटलं तर आता तो पण थिएटर डिझायनिंग करतोय आणि तो पण ऑपेरा किंवा वेगवेगळे आहे. तर काल रात्रीच आम्ही 2-1.5 वाजता लालबागच्या राजाचं सेट कन्स्ट्रक्शनच्या वेळी गेलो. मग त्या तो काही सजेशन देत होता. मग मी त्याला म्हटलं की तू आपल्या देशामध्ये अॅनेटोमॅट्रिक्स नाही आहे तू ते कर. सो असं एक चांगलं खेळीमेळीचं फ्रेंडसारखं वातावरण आम्ही मुलांशी ठेवलेलं आहे. आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं करत त्यांना सांगितलं की मी जे काबड कष्ट काढले, मी जे हे सगळं दिव्यातनं पार गेलो. मी अगदी बऱ्याच वेळेला नायगरा फॉलमधनं पण उड्या मारल्यात. माझा देवांवरती आणि आईवडिलांवरती एवढा विश्वास आहे की मी लँड व्यवस्थितच करणार. आणि मला सपोर्ट माझ्या सगळ्या स्टाफनी, सगळ्या लोकांनी एवढा दिला ते धैर्य होतं. कारण हे छोटंसं नाही आहे, हे करत असताना भव्य दिव्यच आहे सगळं. आणि तो कोरोनासारखा जो महासंकट भारतासाठीच नाही देशासाठी होतं ते माझ्यासाठी पण तेवढंच होतं. एनडी स्टुडिओ भरपूर दिव्यातनं गेला आणि भरपूर प्रॉब्लेम्स, भरपूर त्यातून तुम्हाला निराशा नाही आली? नाही, मी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात पण आपल्या परीने किती फाईट बॅक करता येईल. परत हे सगळं ह्याच जन्मात शिकायला मिळतंय. निराशा बघून काही लोकांनी पाय पण ओढण्याचे प्रयत्न केले, काही गोष्टी हिसकावण्याचा पण प्रयत्न केला. पण मी पूर्णत्न माझं सगळं समर्पित साईबाबांना आहे, माझं पूर्ण समर्पण स्वामींना आहे, माझं पूर्ण दत्तगुरूंना आहे आणि माझ्या आईवडिलांना आहे आणि सगळ्या देवदेवतांना आहे आणि तुमच्यासारख्या की त्याच्यामधनं माझं काहीच नाही आहे. मला हे मी माझ्यासाठी केलंच नाही आहे, हे मी चित्रपटसृष्टीमध्ये चांगलं काय काम करता येईल
म्हणजे तुम्ही जर का पूर्ण माझ्या या 25 वर्षात बघितलं की नितीन देसाईंनी कधी म्हटलं नाही नितीन देसाई ग्रेट आहे किंवा थोर आहे. मी अजूनही हंबल छोटा कलाकार आहे, मला शिकायचं आहे, मला करायचं आहे. हा विनय आहे तुमचा, विनय नाही, विनय नाही. तुम्हाला सांगतो की आयुष्य फार जवळनं पाहिलं आणि ते सगळ्या ह्या दिव्यातनं जाताना आणखीन पाहिलं. कोरोनाने ते भरपूर करायला लावलं, पण कसं होतं की आधी गरीब बिचारा कलाकार झोळी लावून फिरतोय आणि तशी भूमिका मला तोडायची होती. म्हटलं नाही, कलाकार गरीब बिचारा नसतो, त्याला देवाची वेगळी स्थात असते. हां, तो बिझनेसमॅन नसतो, त्याला व्यावसायिक गोष्टी नाही, कारण आपण सगळे भाबडे असतो. आपण सगळे नुसते कलेला कोण बोलवलं तर वाहत जाणारे असतो. तर त्या ह्याच्यातनं मग ते एक शिकता आलं की त्या दृष्टीने आपलं कसं काय हे ठेवायचं. पण हे स्टुडिओ वगैरे उभारला, तुमचं स्वप्न पूर्ण झालं, मग तुम्ही लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून वेगवेगळ्या भूमिका पण साकारल्यात, ते कसं काय? कसं होतं की स्टुडिओ हा एक माझ्या कला दिग्दर्शनाचा किंवा प्रोडक्शन डिझाईनचा आणि प्रोडक्शनचा भाग झाला. पण माझा जो ध्यास आहे किंवा मला जे सगळं विश्व बघायचं होतं, तर त्या ह्याच्यात जे मी बाकी सगळं करू शकलो, पण राहिलेलं एक ॲक्टिंग, कारण मला दिग्दर्शक बनायचं होतं आणि गजेंद्र आहेरेंनी मला ती संधी दिली. हॅलो जेहन कसाबला जे तुकाराम ओंबळ्यांनी ज्या पद्धतीने केलं तत्सम एक कॅरेक्टर होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये कलाकाराला काय वाटत असतं, काय अपेक्षा असते दिग्दर्शकाकडनं, कारण मी माझा जो अजिंठा नावाचा चित्रपट होता, त्या चित्रपटामध्ये कौशलनी फार सुंदर म्युझिक केलं. त्याच्यानंतर नादो महानोरांचं चांगलं काव्यसंग्रह आहे. माझा कोरोनामध्ये एक मित्र गेला, त्यांनी बिचारीने चांगली फोटोग्राफी केली. सोनाली कुलकर्णींनी अप्रतिम काम केलं, फीचर फिल्म, फीचर फिल्म. आणि त्याचबरोबर माझा ब्रिटिश ॲक्टर होता, त्यामुळे तो जो ब्रिटिश कम भारतीय, भली ती फिल्म मराठी होती पण मी कुठेही तिला अशी दाखवली नाही. त्यावेळेचे मला सगळे अवॉर्ड्स राज्य शासनाचे मिळाले, प्रोडक्शनचे, दिग्दर्शनाचे. पण माझा तो प्रवास मला कम्प्लीट करायचा होता आणि एक काम झालं ना की दुसरं काहीतरी चॅलेंज उभं राहतं, आणि तो धनुष्य पेलण्याचं काम म्हणजे सर्जनशील कलाकाराचं हेच असतं, त्याला सारखी निर्मिती करायची असते, नवीन काहीतरी. आणि आपल्या देशामध्ये एवढी मोठी उदाहरणं आहेत की प्रभू रामचंद्रांसारख्या व्यक्तीला 14 वर्षाचा वनवास होता, त्यांनी सोशकता दाखवून शेवटी हे घडवलंच, म्हणून आज त्यांचं पण आपण नाव घेतोच. रामायण महाभारत आपल्या सगळ्याच विश्वामधली अशी निर्मिती आहे, अशी हे आहेत की त्याला जेवढं तुम्ही शिकाल बरोबर. तर त्यामुळे मला नेहमी ह्या यंग लोकांना असं की मला काहीतरी मिळालं, मी मोठा झालो किंवा मी हे झालो असं समजू नका, स्वतःला एवढं छोटं नका करू. आणखीन भरपूर काय आहे, असा विद्यार्थीच असावं, कायम विद्यार्थी असावं. आणि एवढं आहे वेगवेगळ्या पद्धतीने, जसं तुम्हाला म्हटलं की असिस्टंट आर्ट डायरेक्टर, प्रोडक्शन डिझायनर, प्रोड्युसर, स्टुडिओ ओनर, आता OTTचे एवढे मोठे हे करतोय, ॲक्टर, डिरेक्टर, अशा सगळ्या दिव्यातनं जात असताना अजूनही वाटतं की नाही आपलं एक चॅनल असावं, आपलं एक OTT प्लॅटफॉर्म असावा, आपलं हे. तर मी प्रयत्न काय करतो की एक झाल्यानंतर ना दुसरं टार्गेट सेट करतो, म्हणजे मला दमायला होत नाही किंवा थकायला होत नाही किंवा खुश व्हायला होत नाही किंवा ओव्हर कॉन्फिडन्स येत नाही की हे. आणि माझं आयुष्य मी देवाला तेच म्हटलं की एक समर्पित आहे कलाकार म्हणून, आणि मला तसाच ठेव. माझ्याकडनं एक घेतल्याकडनं तरी शेवटपर्यंत, जोपर्यंत मी या पृथ्वी तलावरती आहे, तर मला भले दिव्यातनं जाऊ दे, प्रॉब्लेम्समध्ये जाऊ दे, मला आता ते सवय झाली. कारण शेवटी देव आणि सगळी माणसं, हे सगळे जे तयार केलेले, सगळे जे माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहेत, ते कधी माझं वाईटच होऊ नाही देणार. म्हणून तुम्ही प्रवाही आणि ताजे तवाने आहात, सतत काहीतरी नवीन करायला. अगदी बरोबर. कारण तेच आपल्या ह्या चित्रपटसृष्टीचं गंमत आहे. म्हणून तर मी म्हणतो ना, 7 जन्म झाला मला आयुष्यात, देवाने विचारलं की बाबा तुला कुठलं जन्म आवडेल, तर मला त्याच मात्या पित्यांच्या घरात, त्याच ह्याच्यामध्ये कलाकार म्हणून, त्याच चित्रपटसृष्टीमध्ये असं, म्हणजे हे एका जन्माचं कामच नाही आहे, तर तुम्हाला अनेक जन्म घ्यावेच लागतील, तर मला तिथेच द्या.
कुठलं ना कुठलं तरी चांगलं हे द्या की ज्याच्यामधनं मी त्या गोष्टीला न्याय देऊ शकेन. दादांबद्दल बोलण्या एवढा मी काही मोठा नाही, तरी पण एक दादा म्हणजे शिस्त, दादा म्हणजे वेळेचं महत्त्व, दादा म्हणजे एक उमेद, ही आमच्यासारख्या नवीन पिढीला मिळालेली प्रेरणा आहे. पण दिग्दर्शक म्हणून तुमचा काय अनुभव होता? फार चांगला, म्हणजे माझं पिंड कला दिग्दर्शक आहे, माझं पिंड प्रोडक्शन डिझायनर आहे, पण प्रोडक्शन डिझायनरकडनं डायरेक्टर काय करत असतो, संजय लीला बन्साली म्हणा, आशुतोष गोवारीकर म्हणा, विधू विनोद चोप्रा म्हणा, राजवीर, मला सगळ्यांबरोबर काम करता आलं, अगदी गुलजार साहेबांपासून ते गोविंद नेल्ला आणि श्याम बेनेगल. तर मी पाहिलंय की प्रत्येक दिग्दर्शकामध्ये ना एक जी भूक असते किंवा एक प्रोजेक्ट सांगण्याची जी असते आणि ती मांडण्यासाठी त्याला इतर 28 क्राफ्ट लागतात, तर त्या 28 क्राफ्ट समजून घेण्यासाठी दिग्दर्शकाला केवढं मोठं मन पाहिजे, कारण त्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. कॅप्टन ऑफ द शिप, कॅप्टन ऑफ द शिप. रायटर काय काय सांगत असतो, मग त्याला सांग प्रॅक्टिकली आणायला लागतो की कशा पद्धतीने हे करायचं आहे. प्रोड्युसरकडे कधीच पैसे नसतात आतापर्यंत, मला नाही वाटत तुम्हाला कोण मिळालाय किंवा मला कोण मिळालाय अजूनही. मला मनमोहन देसाई एकदा बोलले, नितीन तू मेरे पिरियड में होता तो कितना मजा आता. मी म्हटलं की म्हणजे आप तो मत बोलो. तर मी आता चालूच करतो माझं काम की नो बजेटने. माझा कोण प्रोड्युसर सुरुवात केली ना रडायला, मी त्याला म्हणतो हा आपके पास बजेट नाही आहे ना, मेरे पास है लेकिन उसका भी डिझाईन. कारण तो बोलतोय त्याला अर्थच नसतो, एक प्रोजेक्ट असतो त्याच्यात सगळं आहे. हा माझ्याकडे कमी आहे जास्त आहे, पण तुम्ही जर का त्याला पण पॉझिटिव्ह घेतलं तर मी शक्यतो प्रयत्न करतो की कोण काय बोलतोय त्याच्यापेक्षा आपल्याला त्यातनं काय करायचं. आणि माझ्या डिक्शनरीमधनं मी नो काढून ठेवलेलं आहे, त्यामुळे माझ्याकडे कोणीही कसा आला. आता आज बघितलं तुम्ही आपली किती धावपळ होती, मला दिल्ली, तुम्हाला दिल्लीत, मला बेळगाव, मला इकडे तिकडे, सगळं धावपळीत आपण आज ॲडजस्ट करून, म्हणजे आता इथनं पळायचं आहे, फ्लाईट पकडायचं आहे, तरी पण बिनाताईंना मी कसं नाही. तर त्या ह्याने मी काल तुमच्याशी बोलल्यावरती तिकडे बोललो आणि शेड्यूल चेंज करून घेतलं. थँक्यू. तो हे जे ॲडजस्टमेंट असते की जी आयुष्यात कमाला येते, आणि ते झालं तर हे पण होणार आहे, ते पण होणार आहे. तेच झालं असतं, हे झालं नसतं तर खंत झाली असते. तो जो काही एक प्रकार ना, ही मॅच्युरिटी ह्याच्यामुळे आली, आणि म्हणून आपण मॅच्युअर होतो. म्हणून ही नवीन पिढी जर का उडायला लागली किंवा काय करायला लागली तर आपण त्यांनी उडावं. मला आवडतं ह्यांचे थॉट्स, त्यांचे जे काही टेक्निक्स आजकाल कधी कधी आपण विचार नाही करू शकत. म्हणजे माझी मुलगी आत्ता आली आहे आणि तिने जेव्हा कॉस्ट्युममध्ये सजेशन द्यायला सुरुवात केली आहे तर ती मी म्हटलं अरे मी तर 4 महिने हे घासतोय, पण तिला कसं कळलं. तर ही त्यांची काही जी असते ना त्याला समजून घ्यावं. म्हणून आम्ही काय करतो, हे प्रोजेक्ट इंटरनॅशनल लेवलच्या लेवलला नेताना आम्ही रोज एक, आता पण इकडनं फ्लाईट पकडायच्या आधी 2:30 PPM करून मग जाणार, त्यांच्याशी बोलणार. 46 लोक क्रिएटिव्हली काम करतायत, त्यांच्याकडनं समजून त्यांना काय पाहिजे काय नकोय. मग आपल्याला पण यंग होता होता, बरोबर आहे, केस पांढरे झाले, पण आपण इथे तरुणांबरोबर काम करताना. नाही, मी तर माझ्याकडे दर 6 महिन्याला 4 ते 6 नवीन मुलं येत असतात आणि मी त्यांना सामावून घेत असतो आणि त्यांना एक योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतो. बाकी त्यांचं त्यांच्यावरती असतं, कारण काय की कोणाला काय शिकवलं पद्धतीने वाढावं. आय बीन वर्किंग हियर फॉर क्वाइट लॉंग टाइम विथ नितीन चंद्रकांत देसाई. जितना बड़ा नाम उतना बड़ा दिल. ट्रस्ट मी, वर्किंग विथ हिम हैज बीन वन ऑफ माय बिगेस्ट ड्रीम्स व्हिच आई एम लिविंग फॉर. It's a wonderful work environment where I work and I get to learn so many things every day. Every day it's new, every day new task, and the way Dada motivates us is something which is like commendable. पण माझ्या इथे मी प्रयत्न केलेला आहे की कला ही क्रिएटिव्ह आहे, पण त्यालाच हार्डवर्क
शिस्त आणि वेट फॉर सम टाइम. दार उघडणारच आहे, त्याची वाट पा, निराश होऊन हे नका. सब्र का फल आणि हळूहळू संतगतीने केलं तर कासवजी जिंकत. मंदिराचा कलश बांधायचा असेल तर पाया स्ट्रॉंग पाहिजे, आणि तो पाया घडवायचं काम मी करत असतो माझ्या पुढच्या फ्युचर प्लॅनमध्ये. ह्या पूर्ण स्टुडिओमध्ये आम्हाला युनिव्हर्सिटी बनवायची आहे, जे माझी मुलं बाहेर जायची गरज नव्हती, पण इथे नव्हतं त्याच्यामुळे, पण इथल्या इतर ज्या लोकांना बाहेर जाता येत नाही त्या लोकांना कसं काय ह्या क्राफ्टमध्ये. म्हणजे मी मोदीजींना पण हे म्हटलेलं की हमारे कंट्री में अच्छा इन्फ्रास्ट्रक्चर जरूरी है, हमारे यहाँ टॅलेंट है, लेकिन अच्छी युनिव्हर्सिटी अच्छा होणं जरूरी आहे. तर त्या पण माध्यमातून माझे प्रयत्न चालूच आहेत. स्टुडिओच्या बाबतीतले जेवढे प्रकार इथे बनवता येतील फ्युचरमध्ये, त्या एक्सपान्शनमध्ये पण ती धडपड चालूच आहे. प्रयत्न आहे की असं एक ठसा, असं एक विश्व सोडून जावं की ज्याच्यामध्ये अनेक लोकांचा व्यवसाय, अनेक लोकांचा रोजगार होईल. म्हणजे मला आज आनंद होतो की मी ह्या 46 एकरमध्ये इकडे जे आजूबाजूचे 27 गावातली मुलं मुली आहेत त्यांना चांगलं स्थान देतो आहे. म्हणजे मला अभिमान आहे की सलमान खान सारख्या मोठा कलाकार समोर इथल्या गावातला एक माणूस म्हणतो युवराज की जय, तो कॉन्फिडन्स. तर त्यांना ते रोजगार मिळाल्यानंतर ह्या क्षेत्रातलं सगळं नॉलेज यायला लागले, बरेचसे मेकअप आर्टिस्ट झाल्यात, त्या मुलींचं पार्लर वगैरे व्हायला लागलंय. केवढं मोठं योगदान आहे तुमचं इथल्या लोकांसाठी. माझं नाव भूषण मुंडे आहे अँड मी पण एक फिल्म मेकर आहे. आय जस्ट केम बॅक फ्रॉम अमेरिका. मी नशिबाने मला दादांसोबत काम करायला भेटलं. दादा इज अ ग्रेट मेंटॉर, खूप चांगले शिक्षक आहेत ते, आणि आय फील ब्लेस्ड की मी एकदम राईट जागेमध्ये येऊन मला शिकायला भेटते ह्या गोष्टी. आणि आय विश दादा ऑल द सक्सेसेस इन द वर्ल्ड. शेवटी मला एक छोटासा वैयक्तिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही अच्छा एवढी दाढी वाढवली आहे वगैरे असं सगळं, तर तुम्ही लय झालं मागणं असं म्हणत भक्ती मार्गाला लागलायत असं काही मी म्हणणार नाही, तर नेमकं काय कारण आहे याचं की कोरोनामध्ये हे झालं सगळं? ॲक्च्युली कोरोनामध्येच झालं. कसं झालं की कोरोनामध्ये आपण म्हणजे 9 मे 1987 पहिला ब्रेक, 25 वर्ष सतत जे चालू होतं त्याच्यामध्ये पहिला ब्रेक तो झाला. मला सवय आहे की जसं एक ड्रायव्हर, एक न्हावी किंवा एक तो स्टायलिश, तो पण गावाला गेला आणि मग थोडी माझी दाढी आली तर माझ्या मुलांनी पाहिली आणि तो 17-18 असल्यामुळे त्याला ती दाढी नेत नाही, तो म्हणला बाबा दाढी. आणि त्याचे केस वाढलेले, तो म्हटलं कान तुझे केस वाढलेत. तर मग आम्ही दोघांनी एक्सचेंज केलं. तो आत्ता पण आला, त्याच्याकडे पण त्याचे केस वाढलेले, आत्ताच त्याच्या आईने मागे लागून कापले, माझे अजून नाही. आणि काय झालं, मला इंटरेस्ट निर्माण होत झालं आणि मला आधीपासून ना हे सिल्वर केस, व्हाईट केस ज्या आवडतात. मग सोशल मीडिया एक नवीन उपकरण आहे की ज्याच्यात सगळ्यांनी पोस्ट टाकल्यानंतर मी असं कधीतरी म्हणतो ना की आय एम गोइंग टू कट माय बियर्ड नाव. आता झालं, पण नाही इट्स लुकिंग गुड. तुम्ही आधी, आता काही लोकांना आधीचा लुक, काही लोकांना आहे, पण मी माझं असं म्हटलं की मी एक 55-56 वर्षापर्यंत तो लुक नाही केला, आता लेट मी हॅव अनदर लुक, आहे की नाही. आणि माझं अगदी ठाम मत आहे की पांढऱ्या केसांनी माणूस म्हातारा नाही. नक्कीच नाही. तुम्ही आणि आम्ही सांगू शकतो तुम्ही पण तशाच आहात, जसं त्याच तेच तुमच्या डोळ्यातलं तेज, तेच सगळं अजूनही सांगून जातं. तर तो प्रकार म्हणजे बघा, वय होतं तसं माणसाने अध्यात्म पण करावं. आणि माझे वडील गेल्यानंतर त्यांनी ज्या सोडलेल्या गोष्टी सगळ्याच मी घेतल्या, त्यामुळे आत्ता नाही, मी आधीपासून अध्यात्म किंवा देवांचं हे जे आत्ताचं हे जे मंदिर आहे हे माझ्या संकल्पनेपेक्षा माझ्या वडिलांसाठी बांधलेलं आहे. बरं.
तर त्यामुळे तो जो बेस आहे ना, आणि आपल्या कलाविश्वात किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं ना, माणूस फार स्वार्थी आणि फारच फार अल्पसंतुष्टी असतो, तो लगेच उडायला जातो. तर कुठेतरी पायाला ठेवण्यासाठी ना तुम्हाला थोडी ती ही पण पाहिजे. तर त्या गोष्टींच्या सगळ्या संमिश्र ह्याच्यातलं ते गमक आहे. पण तुम्ही म्हणाल तर कापतो उद्या, छान दिसतंय तुम्ही याच्यामध्ये. पण मला सगळे लोक काय झालेलं, बरेच वेळेला ही स्टुडिओ निर्मिती आणि झाल्यानंतर मला मोठमोठ्या बिझनेस मिटिंगसाठी बोलवायला लागले आणि मग एक्झाम्पल द्यायला लागले. म्हणजे मी एकदा बोललो पण की एका व्यावसायिक फोरमला की मला आनंद आहे की एक कलाकाराला तुम्ही बिझनेसमॅन म्हणून उपाधी देताय आणि त्यांनी काहीतरी केलं म्हणून लोकांना मार्गदर्शन करायला बोलवताय. पण म्हटलं की कलाकार कलाकारच असतो, तो त्याच्या कम्फर्टसाठी त्याला ते हवं आहे म्हणून हे सगळं करतो आणि त्याला काहीही व्यवसाय करता येत नसतो किंवा करायचं नाही. तर सगळे म्हणतात अरे व्यवसाय न करत असताना तू व्यवसाय केलास किंवा हे एवढं केलंस तर तू करायला लागलास तर काय. मी म्हटलं मला ते होणार नाही. त्यामुळे मी म्हणेन तुम्ही कलाकार आणि उद्योजक आहात. बरोबर. नाही मी म्हणजे तुम्ही इतक्या लोकांना इथे काम दिलेलं आहेत, आजूबाजूच्या गावातल्या लोकांना, हे केवढं मोठं आहे. तुम्ही उद्योजकच आहात, हे एवढं मोठं उभारलं आहे. काय होतं ना ताई की उद्योजकता आली किंवा आणखीन मला भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रामधनं पण ऑफर्स होत्या. पण जो कलाकार म्हणून जो एक साधा भाबडा जो हे आहे ना आणि जो लोकांच्या मनात, म्हणजे आज पण लोक येऊन सेल्फी काढतात किंवा आज पण येऊन जेव्हा भेटतात आणि एक अरे नितीन देसाई, तर तो नितीन देसाई ह्या नावाला नाही आहे, तो माझ्या कलेला आहे. आणि ती कला सोडली तर बाकी ह्याच्यात लोकांना ते कितपत रुजेल. आणि माझं तो पिंड पण नाही आहे, मला हे सगळं जे आहे ना, उद्या तुम्ही म्हणालात की हे करून हिमालयात जायचं आहे तरी काय हरकत नाही. मला स्वतःचं स्वार्थासाठी मी काहीच केलं नाही, हे घडलं हे मी केलंच नाही. करता करविता कोणतरी आहे. तुम्हाला सांगतो आपले मच्छिंद्र कांबळी इकडे आलेले, तर मच्छिंद्र कांबळी एक ग्रेट कलाकार तर होते पण ते द्रष्टा होते आणि त्यांच्याकडे आध्यात्मिक शक्ती भरपूर होती. एकदा मी त्यांच्याकडे गेलं असताना ते म्हणाले चल तुझ्या स्टुडिओमध्ये पण बाबा आहेत ना, आज माझ्याकडे वेळ आहे आपण जाऊ. ते आणि मी इथे आलो, ते मंदिरात फिरले, माझ्या ड्रायव्हरला म्हणाले तू चहा पी, नितीन तू गाडी चालव मी येतो. मला कळेना, पहिल्यांदा आलेला माणूस मला दिशा द्यायला लागला की इकडे चल तिकडे चल तिकडे चल. त्यांनी कधीच पाहिलं नाही स्टुडिओ. पण जेव्हा ते मला काही अशा ठिकाणी घेऊन गेले की जिथे औदुंबराची झाडं होती, जी मी पण हे नव्हती, ह्या वास्तूमध्ये पवित्र वास्तूमध्ये जवळजवळ 21 ते 22 औदुंबराची झाडं आहेत. अरे वा. आणि त्यांनी ते केल्यानंतर मग मी त्याची जोपासनाच पण सुरुवात केली. तर ते म्हणाले तू आलाच नाहीस, तुला इथे आणलं गेलं आहे आणि तुझ्या हातनं काहीतरी घडणार आहे असं ते बोलल्यानंतर मग मी मेनाताई समर्पितच केलं. म्हणजे काय काय दिव्यातनं जाताना असं वाटतं आता बस झालं, आता नाही हे काय ह्याच्यासाठी थोडी मी काय केलं, हे जे होतं आहे ते सरप्लसच आहे, माझी तर जिंदगी मी जगलेलो आहे. त्या ह्याच्यामधनं त्यांनी ते सांगितल्यावरती मी म्हटलं नाही, मग माझ्याकडनं मी प्रयत्न करेन, मी जेवढं माझ्या ताकदीत आहे, माझ्या शरीरात आहे, माझ्या श्वासामध्ये आहे, माझ्या कलाकृतीमध्ये आहे, तेवढं मी जगासाठी देशासाठी लोकांसाठी रयतेसाठी करेन. आणि त्यातनं मग हे वेगवेगळं चॅलेंज येतात, कारण चॅलेंज आला तेव्हाच माणूस आव्हान पाहिजे, आव्हान पाहिजे आणि ती आव्हानं घेत राहत. नितीनजी, तुम्हाला तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे, उर्मी आहे, ती अशीच वाढत राहो अशी मी शुभेच्छा निर्माण करते. धन्यवाद, तुम्ही आलात, आम्हाला खूप 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 आनंद झाला एवढा वेळ दिला त्याबद्दल. नाही नाही, माझ्या दृष्टीने मी पहिल्या सुरुवातीच्या एपिसोडमध्येच म्हटलं की मीनाताई माझ्याबरोबर गप्पा मारणार आहेत, ज्या मीनाताईंना आम्ही लहानपणापासून एक थोर, कारण तुमच्याकडनं पण शिक्षण, माझ्या आयुष्यात दोन माणसं आहेत, एक आहात तुम्ही आणि दुसरे आहेत अमिताभ बच्चन, की ज्यांना वय झालं ना
तरी पण काहीतरी करत राहायची हे असते. म्हणजे तो व्यक्ती पण सकाळी 5 उठून योगा करून 7 शार्प सेटवरती येऊन तिथेच बसून काम करणं, शिकणं, रिॲक्ट करणं, केवढं आहे त्या माणसाकडे. आपण काहीच नाही आहोत, तर ते शिकणं जसं आहे तसं तुमच्याकडनं पण आम्हाला एक चांगलं शिकायला मिळतं. नाही नाही, आपण मराठी माणसं बरेच वेळेला आपल्याला छोटे ठेवतो, मी पण करतो, पण काय 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 चांगल्या गोष्टी आहेत ना मिनत आहे. अजूनही तेच तेज, अजूनही तेच हे, आणि अजूनही तुम्ही त्याच पद्धतीने प्रश्न पण विचारता किंवा माहिती ठेवू ना. ओके, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.